जिस तरह से कल मारो गुजरात तोड़ा गया, आज आरबी कदम मेहता मार्ग, आरबी मेहता मार्ग की पार्टी तोड़ी गई है, क्या मांग रहेगी आपकी आज यहाँ पर निदर्शन कर रहे हैं? पहला तो ये दो दिन पहले भी इसके ऊपर प्रतिक्रिया मैंने दी हुई थी। शिवसेना का एक एजेंडा आज बहुत क्लियर समझ में आता है, जब से वो लोग कांग्रेस के साथ हाथ मिलाया है। उनकी भी जो मुगल प्रकृति जो डेवलप हो रही है, जैसा मुगल साम्राज्य आ रहा है, इसको हम कदापि सहन भी नहीं करेंगे। मैंने दो दिन पहले भी बताया था कि वो उनके संस्कार के हिसाब से काम करेंगे, हम हमारे संस्कार के हिसाब से काम करेंगे। बट मैं जनता को मैसेज देने का कोशिश जरूर करूंगा। जैसा प्रवीण भाई ने बताया कि वहाँ लाइब्रेरी चला रहे हैं, वहाँ 80% लोग महाराष्ट्र, हम मेडिकल सेंटर चला रहे हैं, हम हॉस्पिटल बना रहे हैं, हम डायलिसिस सेंटर कर रहे हैं, क्या उसमें हम लोग गुजराती मराठी का बात किया है? हम भारतीय हैं, आप भारतीय बनो। जनता को जो गुमराह किया जाता है राजनीति के कारण, और हिंदुओं को कोई बांटने का कोशिश हो रही है। पहले धर्म के नाम पे बांट रहे हैं, अभी जाति के नाम पे बांट रहे हैं, अभी भाषा के नाम पे बांट रहे हैं। वोटर्स को समझना चाहिए, ऐसी गुंडा प्रकृति को सपोर्ट नहीं देना चाहिए, और इसके असर ठाकरे सरकार को जरूर देगी। मारो घाटकोपर जी पार्टी, आता ही आरबी कदम जी गुजरातीमध्ये असलेली पार्टी, पार्ट्यांची तोडफोड मोठ्या प्रमाणात घाटकोपर मध्ये सुरू आहे, तुम्ही भाजपच्या पदाधिकारी सर्व मिळून या ठिकाणी निषेध करीत आहात, काय मागणी आहे तुमची? मागणी असं स्पष्ट आहे की गुजराती म्हणून सॉफ्ट टार्गेट म्हणून जे टार्गेट केलं जातं हे कुठेतरी चुकीचं आहे। आपण बघितलं असेल की ज्या चौकाची तोडफोड झाली त्या चौकामध्ये मराठीत लिहिलंय, इंग्लिश लिहिलंय आणि गुजरातीमध्ये लिहिलंय, आणि आजपासून नाही, आता हे आज जे काल रात्री जे तोडफोड केली आरबी मेहता मार्ग, म्हणजे आरबी मेहता कोण होते ते त्यांना माहीत आहेत का? रतिजाल मिशरदास मेहता हा स्वातंत्र्य सेनानी घाटकोपर मध्ये राहायचा आणि 100 वर्षापेक्षा जुनी या चौक या रस्त्याचं नाव आहे, म्हणजे आपला सर्वांचा जन्म झाला नसेल तेव्हा पक्षाचा हा नाव आहे आरबी मेहता मार्ग याचा। अरे ते आज 100 वर्षाचे जुनं इतिहास तोडण्याचा अधिकार कोणाला आहे? आमचा प्रश्न हा आहे की एवढे 100 वर्ष जे जुनं नाव झालेलं आहे त्याला तुम्ही तोडफोड करताय, ते कुठेतरी चुकीचं वातावरण या मुंबई शहरात तुम्ही चिघळताय। आणि शिवसेना आणि मनसे या दोघे आपसामध्ये कॉम्पिटिशन करण्यासाठी जर गुजरात्यांना टार्गेट करत असेल तर ते बेरीज चुकीचं। भाजपची आता भूमिका पुढे काय? अगदी निश्चितपणे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे, तसं प्रकारची तोडफोड कुठेही होऊ नये। सामान्य जशांनी मुंबई शहरामध्ये सर्व भाषिक लोक राहतात आणि विशेष करून घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी एकत्रपणे अनेक कार्यक्रम आम्ही करत आहोत, एकत्रपणे आम्ही चांगला ह्याच्यामध्ये आम्ही राहत असताना असं कुठेतरी चूक करणं आणि त्यामुळे वातावरण खराब होणं चुकीचं। पहिलेच सांगितलं की शिवसेना आणि मनसे या दोघांच्या मारामारीमध्ये कुठेतरी ह्या चुकीचं वातावरण मुंबई शहरामध्ये निर्मित होते, कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं होतं की मराठ्यांची सरस्वती आणि गुजरात्यांची लक्ष्मी हे दोघे मिळून आम्ही या मुंबई शहराचा आणि महाराष्ट्राचा विकास करू, तर ते शिवसैनिक विसरलेत का? माझा हा प्रश्न त्यांना आहे की ज्याप्रमाणे या मुंबई शहरामध्ये खेडीमेडीच्या वातावरणात आपण राहतो त्याच्यात कुठेतरी वातावरण म्हणजे निवडणूक आली म्हणून करतायत का पुढे तुम्ही? माझा हाही प्रश्न त्यांच्याकडे आहे। तुम्ही काल सहाय्यक आयुक्तांना एक पत्र लिहिलं, ते पत्र सीसी करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेलं, काय मागणी असणार? माझी अगदी स्पष्टपणे क्लिअर कट मागणी आहे की अशा प्रकारची घटना होऊ नये, परत त्याची दक्षता घ्यावी आणि परत मारू घाटकोपरचं बॅनर तिथे लावण्यात यावं। हिंदी में जानना चाहेंगे प्रेमजी,